कांग्रेस द्वारा चल रही भारत जोड़ो न्याय यात्रा के दौरान राहुल गांधी ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर बेबुनियादी आरोप लगाया है, जिसके विरोध में भारतीय जनता पार्टी द्वारा कल हर जिला स्तर पर आंदोलन किया जाने वाला है, जिसके विषय में भारतीय जनता पार्टी के नेता आशीष देशमुख ने आयोजित पत्र परिषद में जानकारी दी। भारत जोड़ो न्याय यात्रेच्या दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सन्माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर जे बेसलेस आरोप केले आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आजची वार्ताहर परिषद आम्ही बोलवली आहे। आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील व देशातील जनसामान्य लोकांमध्ये असलेला जो रोष आहे राहुल गांधींबद्दल तो प्रतीत करण्यासाठी आम्ही भाजपाचे सर्व नेते कार्यकर्ते इथे आपल्या समोर उपस्थित आहोत। सन्माननीय मोदीजींची ओबीसी असल्याची ओळख ही सर्व ज्ञात असताना कुठेतरी राहुल गांधींनी चुकीचं वक्तव्य केलं, ज्या राहुल गांधींच्या वडिलांनी विरोधी पक्ष नेते लोकसभेमध्ये असताना पूर्ण ताकदीनी मंडळ कमिशनचा विरोध केला व्हीपी सिंग सरकारच्या ह्याच्यात, याच राहुल गांधींच्या आजींनी इंदिरा गांधींनी जर त्यांनी ठरवलं असतं तर 1980 मध्येच मंडळ कमिशन लागू त्यांना करता आलं असतं, त्यांनी देखील तो केला नाही। या राहुल गांधींच्या आजोबांनी पंडित नेहरूंनी 1965 मध्येच काका कालेरकर आयोग जर लागू केला असता तर या देशाच्या चार चार ओबीसींच्या पिढ्या बर्बाद नसत्या झाल्या। तो ओबीसींच्या विरोधात असलेला गांधी नेहरू परिवार राहुल गांधीच्या मुखातून परत एकदा ओबीसींचा विरोध त्या निमित्ताने समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतात। राहुल गांधींचा आम्ही पूर्णपणे इथे निंदन करतो। भारत न्याय यात्रेला कुठेही लोकांकडून ट्रॅक्शन मिळत नाही आहे, म्हणून चुकीचे वक्तव्य करून त्यांनी स्वतःकडे आकर्षण ओढून घेण्याचा केविलवाणा परत एकदा प्रयत्न केला। शेगावमध्ये भारत जोडो यात्रा असताना वीर सावरकरांवर त्यांनी अशाच प्रकारचे चुकीचे आरोप केले होते। नैराश्यग्रस्त असलेले राहुल गांधी हे ओबीसी विरोधक आहेत। मी देखील त्यानिमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो, त्यांना माफी मागावी अशी मागणी केली असल्यामुळे मला काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात जून महिन्यामध्ये आलं होतं। अशा या राहुल गांधींचा तीव्रपणे विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा ठिकाणी उद्याच्या दिवशी 10 वाजता मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहे। नागपुरात हे आंदोलन संविधान चौकामध्ये सकाळी 10 वाजता राज्याचे प्रांताध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत होतो आहे। ही वार्ताहर परिषदेमध्ये स्वतः बावनकुळे साहेब येणार होते पण ते आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये येऊ शकले नाही। उद्याच्या आंदोलनामध्ये नागपूर येथे सन्माननीय बावनकुळे साहेब नक्कीच हजर राहणार आहे आणि ओबीसी मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने परवाच्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन परत एकदा तालुक्याच्या ठिकाणी देखील नेण्यात येईल।